हाय वेलकम टू द मैथ्स फॉर मदर. आज आपण बघणार आहे थ्री डायमेन्शनल शेप. थ्री डायमेन्शनल शेप म्हणजे काय आधी हे लक्षात घ्या. थ्री डायमेन्शनल शेप बघा याचा अर्थ काय. थ्री डायमेन्शनल शेप्स. थ्री डायमेन्शनल शेप्स म्हणजे तुम्ही हे तिन्ही बाजूने बघू शकता. फॉर एन एक्झाम्पल माझ्याकडं तुमच्याकडे असता तो स्टेपल पिनचा बॉक्स आहे. हा तुम्ही सगळ्या बाजूने फिरून बघू शकता. हा थ्री डायमेन्शनल शेप आहे. पण हे जर तुम्ही कागदावर काढा बघा असं म्हटलं मी तुम्हाला, तर आयदर तुम्ही ही साईड दाखवू शकता किंवा ही साईड दाखवू शकता. फक्त तुम्ही एवढंच दाखवणार आणि मग हे म्हणणार काय की हा आहे. थ्री डी काढायचं म्हटलं तर थ्री डी डायग्राम वेगळी असती. म्हणून तिन्ही बाजूने जे बघता येतं त्याला आपण थ्री डायमेन्शनल शेप असं म्हणतो. म्हणजे कोणतीही वस्तू जी आपल्याला फील करायची आहे सगळ्या बाजूने, दॅट इज थ्री डायमेन्शन. त्यामधला पहिला आपण बघणार आहे दॅट इज क्युबॉइड ऑर रेक्टॅंग्युलर प्रिझम. क्युबॉइड ऑर रेक्टॅंग्युलर प्रिझम. आता मुख्य भाग लक्षात घ्या. ह्यामध्ये शब्द जे आहेत, क्युबॉइड तर तुम्ही ऑलरेडी शिकलेला आहात. आय नो इट, क्युबॉइड तुम्हाला थोडासा अंदाज आहे, चौथी पासून तुम्ही शिकताय क्युबॉइड. पण हा क्युबॉइड ह्याला नवीन नाव दिले, दॅट इज रेक्टॅंग्युलर प्रिझम. व्हॉट इज दिस रेक्टॅंग्युलर प्रिझम? हा बघण्यासाठी आता माझ्याकडं हा तर तुम्ही बघू शकता, तुम्हाला मी हे फॉर एन एक्झाम्पल दिले. पण हा साईज छोटा आहे, तुम्हाला मला दाखवताना व्हिडिओमध्ये वेगळा पडतोय म्हणून थोडासा वेगळा आहे. माझ्याकडे एक पेनचा बॉक्स आहे, सी हियर, हा मोठा आहे. ओके, ह्याला रेक्टॅंग्युलर प्रिझम का म्हणायचं हा पहिल्यांदा पॉइंट लक्षात घ्या. हा रेक्टॅंग्युलर प्रिझम म्हणायचं कारण ह्याचा ईच अँड एव्हरी फेस, आता ह्याला फेस म्हणायचं, फेस म्हणजे काय, बाजू, पृष्ठभाग. कुठला हा भाग आहे? हा एक भाग आहे. बघा किती भाग आहे बघू शकतो आपण. हा पुढचा दिसतोय, सेम असा मी पलटला तर ह्याच्या मागचा एक आहे. आता हा मी असा केला तर असा एक आहे आणि ह्याच्या मागे सेम बघितला हा एक आहे. इथं सुद्धा एक आहे, इथं सुद्धा एक आहे. नाव यू कॅन सी अपर लोअर, वरचा एक भाग आहे, खालचा एक भाग आहे, या साईडचा एक आहे, या साईडचा एक आहे, इथला एक आहे आणि सेम असाच मागच्या बाजूला पण एक आहे. एम आर राईट? पण हा सगळे हे सगळे शेप काय बघा. येस, इट्स अ रेक्टॅंगल. प्रत्येक शेप जो आहे तो रेक्टॅंगल आहे. ईच अँड एव्हरी शेप इज अ रेक्टॅंगल. आता रेक्टॅंगल आहे म्हणून ह्याला रेक्टॅंग्युलर म्हणणार. बट व्हॉट अबाउट प्रिझम? प्रिझम म्हणजे काय? मग प्रिझमला अपोजिट काय अजून? येस, प्रिझम आणि पिरॅमिड हा दोन शब्द आपण पकडू शकतो. मग तो प्रिझम म्हणजे काय? तर दोन्ही पृष्ठभाग, वरचा आणि खालचा, दोन्ही फेस समान समान आहे. बघा समान आहेत कारण वरचा रेक्टॅंगल, ह्याचे जर आपण डायमेन्शन्स मोजलेत लेंथ अँड ब्रेड तर सेम असे मागचे येणार आहेत. ह्याचे जर आपण डायमेन्शन मोजले लेंथ आणि ब्रेड तर सेम मागच्या बाजूला आहेत तसे येणार आहेत. आणि इथले पण बाजूचे बघा, दिस वन अँड दिस वन, हे सुद्धा सेम येणार आहेत. म्हणून याला म्हणायचंय रेक्टॅंग्युलर प्रिझम. पॉइंट लक्षात आला, डू गेट द पॉइंट? रेक्टॅंग्युलर प्रिझम म्हणजे काय ना. अजून एक त्याला नाव आहे, दॅट इज क्वाड्रॅंग्युलर प्रिझम. बघा हा क्वाड्रॅंग्युलर प्रिझम. प्रिझम काय आहे तुम्हाला ऑलरेडी कळले. नाउ अबाउट कमिंग टू द क्वाड्रॅंग्युलर. क्वाड्रॅंग्युलर, क्वाड्रा हा शब्द मी वेगळा काढते आणि अँग्युलर हा शब्द वेगळा काढते. क्वाड्रा म्हणजे चार अँड अँग्युलर म्हणजे अँगल, चार अँगल. बघा आता ईच फेस हॅज द फोर अँगल, क्वाड्रॅंग्युलर. वन टू थ्री फोर, कुठला या, वन टू थ्री फोर, दिस वन, वन टू थ्री फोर, फोर अँगल्स आर देअर. क्वाड्रॅंग्युलर प्रिझम म्हणजे आता ह्याला ह्याच एका शेपला आपण किती नाव बघितलेली आहेत, तीन नाव बघितली, क्युबॉइड, रेक्टॅंग्युलर प्रिझम अँड थर्ड वन दॅट इज द क्वाड्रॅंग्युलर प्रिझम. आता या क्वाड्रॅंग्युलर प्रिझमला आपण काय काय बघणार आहोत. द क्वाड्रॅंग्युलर प्रिझम ऑर द रेक्टॅंग्युलर प्रिझम ऑर द क्युबॉइड हॅज द थ्री मेन थिंग्स, दॅट इज एजेस, व्हर्टायसेस अँड फेसेस. एजेस, व्हर्टायसेस अँड फेसेस. नाऊ वी आर गोइंग टू काउंट इट.
आपण हे काउंट करायचे आहेत एजेस व्हर्टायसेस एंड फेसेस काय म्हणजे एजेस म्हणजे काय व्हर्टायसेस म्हणजे काय आणि फेसेस म्हणजे काय हे बघून मग आपण चालू काउंट करणार आहोत पहिला पॉइंट एजेस एजेस म्हणजे काय कडा मराठी मध्ये आपण कडा असं म्हणतो कडा म्हणजे काय बाजू किती बाजू आहेत आता बाजू मोजायचे आहेत आपल्याला सी हियर मी हा असा पकडलाय हा पकडण्याऐवजी तुम्ही आता अजून एक तुमच्याकडे देते तुम्हाला भरपूर टूथपेस्टचा बॉक्स बनणार आहे सी हियर क्यूबॉइड शेप मध्ये हा आणखी मोठा साईज आहे तर तुम्हाला कळेल म्हणून मी हा हातात धरला आता बघा ह्याच्या एजेस बघा हा ही एक ही दोन ओके मी फिरवला असा तीन चार पाच सहा बरोबर इकडे सात आठ सगळे आडव्या बाजू बघितले मी नीट लक्ष द्या बघा मी परत 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 सांगते एजेस किती आहेत सी हियर ही एक दोन ओके ह्याच बघ तीन चार हा रेक्टॅंगल जसा आहे तसा ह्या साईडचा रेक्टॅंगल आहे चार त्याच्या झाल्या चार ह्याच्या झाल्या एम आर राईट आता इथे तिकडच्या चार इकडच्या चार झाल्या आठ नऊ दहा अकरा बारा सी हियर बघा बरं लक्षात येतात का आता ह्या कशा धरणार तुम्ही अशा नाही धरता येणार म्हणून तर तुमचं कन्फ्युजन होतं कन्फ्युजन कसं दूर करायचं ते मी सांगते आता सी हियर एजेस मोजताना तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आपण एक मोजलेली बाजू परत रिपीट नाही करायची मग कसं करणार आहे पहिल्यांदा हा रेक्टॅंगल धरला वन टू थ्री फोर सेम अशा वन टू थ्री फोर चार आणि चार आठ झालेल्या आहेत ह्यांना परत काउंट करायचं नाही मग आता ह्यामध्ये आपण ज्यावेळी ही आणि ही बाजू धरली आहे ती पण धरली आहे ही धरली आहे का आठ झाल्या ही नऊ ही दहा ही अकरा आणि ही बारा बाकीच्या इकडच्या आपण ऑलरेडी धरल्या म्हणजे एजेस किती झाल्या येस इट्स अ ट्वेल्व एजेस आर देअर बारा एजेस झाल्या पुन्हा एकदा मोजून दाखवते अशा चार त्याच्या उलट बाजूला असणाऱ्या चार ओके आणि मग नंतर उभ्या म्हणजे ही पाच सहा सात आठ चार चार आठ आणि इथल्या चार बघा चार अशा वन टू थ्री फोर ह्याच्या मागच्या चार आठ झाल्या मग उभ्या मोजतोय आपण नऊ दहा अकरा आणि बारा टोटल एजेस झाल्या बारा नंतर आता व्हर्टायसेस व्हर्टायसेस म्हणजे कॉर्नर मोजायचे कॉर्नर कॉर्नर वन टू इकडचा थ्री इकडचा फोर असे फोर वर आहेत तसेच खाली फोर आहेत एम आर राईट आणि तेवढ्याच आहेत वरती फोर जेवढे आहेत तेवढेच खालती फोर कॉर्नर्स आहेत आपल्याला वन टू सीयर असे पण बघू शकतो वन टू थ्री फोर हे फोर आहेत तसेच मागच्या बाजूला पण फोर आहेत असे एट झाले तर व्हर्टायसेस किती आले एट नाव अबाउट फेसेस फेसेस म्हणजे पृष्ठभाग प्लेन भाग मोजायचे वन हा जो पहिला आहे तो वन ह्याच्या मागे असलेला टू मग मी असं आडवं केलं थ्री त्याच्या मागे असलेला फोर मग मी असं केलं फाईव्ह अँड सिक्स सो हाऊ मेनी फेसेस आर देअर देअर आर टोटल सिक्स फेसेस आता आज तुम्ही काय काम करायचं आहे सी हियर असा सेम क्यूब शोधायचा क्यूब म्हणजे काय असतो ह्या शब्दाचा बघा क्यूबॉइडचा आपण क्यूब बघणार आहोत क्यूब क्यूब हा असा असतो ज्याच्या ऑल साइड इक्वल असतात ह्याच्या साइड इक्वल आहेत का नाही मग आठ साइड सगळ्या साइड इक्वल असलेला कुठला असतो तुम्ही ठोका खेळता लुडो खेळता तर लुडो खेळता त्यात तो ठोकळा टाकता तुम्ही त्याच्या साईज बघा त्याच्या सगळ्या साइड इक्वल असतात त्याला आपण क्यूब म्हणतो किंवा तुम्ही तो स्क्वेअर असा रंगवायचा रंगीत स्क्वेअरचे सगळे एकत्र रंगीत स्क्वेअरचे कलर एका ठिकाणी येतील असा तो स्क्वेअर क्यूब खेळता त्याच्या सुद्धा साइड्स इक्वल असतात तो जो आहे तो क्यूब आहे आता आज ह्या व्हिडिओ नंतर तुम्ही एक काम करायचं की त्या क्यूबच्या सुद्धा एजेस व्हर्टायसेस आणि फेसेस शोधायचे आहेत किती आहेत ते कमेंट बॉक्समध्ये टाका बघूया तुम्हाला शोधता येतात का एजेस फेसेस अँड व्हर्टायसेस जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकले तर मी तुम्हाला रिप्लाय देईन काय आहेत बरोबर आहेत का चूक आहेत ते क्यूब घ्या आणि मोजा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा क्यूब विषयी थोडीशी माहिती नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला